जखमी झाल्यानंतर किंवा एखादा आजार झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. प्रत्येक रोगावर आजारावर डॉक्टरच योग्य सल्ला देऊ शकतात आणि उपचार करू शकतात याची जाण असल्याने आपण त्यांना देव मानतो. पण एक वेगळी घटना तेलंगणात घडली आहे. जखमी अवस्थेत आलेल्या मुलावर उपचार करताना डॉक्टरने त्याच्या जखमेवर फेविक्विक लावल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. MBBS डॉक्टरने 7 वर्षाच्या जखमी मुलावर उपचार करताना त्याच्या जखमेवर फेविक्विक लावल्याने लोकांच्या भुवया उंचावल्यात. मुलगा खाली पडल्याने जखमी झाला होता. त्याच्या डोक्यावर मार लागला होता. डॉक्टरने त्याची जखम बंद करण्यासाठी त्याच्यावर फेविक्विक लावून टाकलं. मुलाचे वडील वामसी कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आणि त्यांची पत्नी सुनीता कर्नाटकमधील रायसूर जिल्ह्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा 7 वर्षाचा मुलगा प्रवीण चौधरीही त्यांच्यासोबत होता. लग्नाच्या ठिकाणी तो इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी खेळताना तो खाली पडला आणि कपाळावर डाव्या भुईवरती मार लागला. त्यावरती वामसी कृष्णा मुलाला घेऊन रेनबो रुग्णालयात गेले. येथील डॉक्टर नागार्जुन याने मुलाच्या जखमेवर उपचार करताना फेविक्विक लावून टाकलं. त्यानंतर मुलगा वेदना वाढल्याने अजूनच रडू लागला. यानंतर ते त्याला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथं गेल्यावर त्यांनी डॉक्टरांना आधीच रुग्णालयातील डॉक्टरने जखमीवर फेविक्विक लावला असल्याचं सांगितलं.